हॅलो स्टुडंट्स आजच्या सेशनमध्ये आपण पी एच पीचे स्लीप सोल्युशन्स बघतोय अजाकचा एक प्रोग्राम बघणार होतो आपण एस वाय बी सी एचा तर अजाकच्या प्रोग्राममध्ये एक सिम्पल अजॅक्स आणि डेटाबेस एकत्रित कसं करायचं हे बघणार होतो आपण ही स्लीप नंबर आहे सिक्स क्रिएट एम्प्लॉई टेबल एज फॉलोज एम्प्लॉई टेबल बनवायचं आहे ई एम पी e. नावानी त्याच्यामध्ये एम्प्लॉई नंबर नेम डेजिग्नेशन आणि सॅलरी हे चार ॲट्रिब्यूट घ्यायला सांगितलेले आहेत आणि पुढे सांगितलेलं राईट अजाक्स प्रोग्राम टू सिलेक्ट द एम्प्लॉईज नेम अँड प्रिंट द सिलेक्टेड एम्प्लॉईज डिटेल्स आता मुलांना अजाक्सचा प्रोग्राम जरी पार्ट केलेला असला किंवा डेटाबेस कसं क्रिएट करायला तर ते थोडंफार माहिती असलं तरी प्रॅक्टिकल एक्झामच्या वेळेस प्रोग्राम्स कसे एक्झिक्यूट करायचे आणि त्यामध्ये जर एरर आल्या तर एरर सॉल्व्ह कशा करायच्या याचं थोडंसं या लेक्चरमधून थोडंसं या सेशनमध्ये तुम्हाला थोडंसं इनपुट्स त्यासाठी मिळणार आहेत प्रॉपर अजॅक्सा प्रोग्राम एक्झिक्यूट करण्यासाठी तर अजॅक्सा फक्त पाच लाईनचा कोड तुम्हाला लिहावा लागतो कुठलाही अजॅक्सा प्रोग्राम जरी आला तरी त्याच पाच लाईन्स तुम्हाला लिहायचे आहेत जे काही थोडेसे मायनर चेंजेस आहेत ते चेंजेस कुठे करायचे हे पण मी तुम्हाला या सेशनमध्ये सांगतो तर चला आता मग स्टार्ट करू आता आपण अजॅक्सचा प्रोग्राम हा करण्यासाठी अजॅक्स आणि डेटाबेस एकत्रित करायचा एक टेबल बनवायला सांगितले आपल्याला एम्प्लॉई नावाने तर मी जो टेबल बनवणार आहे तो टेबल मायस्क्युअलमध्ये क्रिएट करणार त्यासाठी मी हा वॅम्प सर्व्हर ऑलरेडी रन करून ठेवलेला आहे वॅम्प सर्व्हर तुम्ही कॉलेजमध्ये वॅम्प यूज करत असाल किंवा झॅम्प यूज यूज करत असाल मी हा वॅम्प सर्व्हर ऑलरेडी एक्झिक्यूट केलेला आहे वॅम्प सर्व्हर एक्झिक्यूट केल्यानंतर मला इथे राईट हँड साईडला कॉर्नरला एक वॅम्प सर्व्हरचा ग्रीन आयकॉन दिसतो त्या ग्रीन आयकॉनवरती मी क्लिक करतो लेफ्ट क्लिकच करायचं आहे आणि तिथून मायस्क्युलवरती मी क्लिक के माऊस मूव केल्यानंतर मला इथे मायस्क्युल कन्सोल दिसतो त्या मायास्क्युल कन्सोलवरती क्लिक करून मी रूट नेम आहे मी ओके करतो लक्षात ठेवा रूट हे नेम आहे जर तुमच्या कॉलेजमध्ये पी सीवरती पासवर्ड वगैरे काही सेट केलेला असेल तर तो पासवर्ड इथे एंटर करायचा आहे पासवर्ड नसेल तर नुसतं एंटर प्रेस करायचं आहे तुम्हाला मायास्क्युलचा प्रॉब्लेम दिसणार आहे आपल्याला इथे आधी सगळ्यात आधी डेटाबेस क्रिएट करायचं आहे डेटाबेस क्रिएट करण्यासाठी सपोज मी क्रिएट डेटाबेस ही कमांड फायर करतोय क्रिएट डेटाबेस आणि डेटाबेसला मी नाव देतो आहे एस वाय ट्वेंटी थ्री या सपोज नाव दिलेलं आहे डेटाबेस क्रिएट झालाय तो डेटाबेस मला यूज करायचा यूज एस वाय ट्वेंटी थ्री डेटाबेस यूज केला आपण या डेटाबेसच्या आतमध्ये मला पहिला टेबल क्रिएट करायचा आणि तो टेबल मला एम्प्लॉईचा क्रिएट करायचा त्यासाठी क्रिएट टेबल ही क्वेरी या क्रिएट टेबल क्वेरीमध्ये एम्प्लॉई हा टेबल बनवायचा क्रिएट टेबल एम्प्लॉई एम्प्लॉई टेबलमध्ये आपल्याला काय काय सांगितलंय एम्प्लॉई नंबर एम्प्लॉई नेम डेजिग्नेशन आणि सॅलरी या चार ॲट्रिब्यूट आपल्याला ॲड करायचे आहेत तर एम्प्लॉई नंबर मी इंटिजर आता याच्यामध्ये डेटा टाईप्स आपल्याला दिलेले नाहीत आपल्याला जे हवे डेटाबेस डेटा टाईप्स ते डेटा टाईप्स आपण सगळे आपले आपले ठरवू शकतो एम्प्लॉई नंबर मी इंटिजर घेतला आणि या एम्प्लॉई नंबरला मी प्रायमरी uh, की सेट करतो प्रायमरी की त्यानंतर एम्प्लॉईचं नेम आपल्याला घ्यायचं एम्प्लॉई नेम मी व्हेरिएबल कॅरेक्टर घेतो वार कॅर थर्टी एम्प्लॉईचं डेजिग्नेशन मी ई डी एस जी नावाने ॲट्रिब्यूट घेतो डेजिग्नेशन थोडंसं ला मोठा होतो मी ईडीएच जी घेतलं आहे आणि डेझिग्नेशन मला वार कॅरच पाहिजे ते पण मी थर्टी वेरियबल कॅरेक्टर घेतो आणि सॅलरी हवे तर ई सॅल नावाने ॲट्रिब्यूट घेतो आणि मी ही इंटिजरस फील्ड घेतली तर या चार ॲट्रिब्यूटला मी ते ॲड केले माझा टेबल क्रिएट झाला आहे या टेबलमध्ये मला काही व्हॅल्यूज इन्सर्ट करायचे आहेत आणि मला फक्त त्या व्हॅल्यूज बटनच्या क्लिकवरती फॉर्मवरती शो करायच्यात प्रोग्राममध्ये असं कुठेही म्हणलेलं नाही की आपल्याला त्या व्हॅल्यूज कडून घेऊन मग डेटाबेसमध्ये इन्सर्ट करायच्यात काही प्रोग्रामिंगच्या स्लिप्स तुम्हाला तशा आहेत काही क्वेश्चन्स तसे पण असू शकतात की कडून व्हॅल्यू रीड करायच्या आणि डेटाबेसमध्ये इन्सर्ट करायच्या पण या प्रोग्रामिंग स्लिपमध्ये तसं दिलेलं नाही आहे आप इथं आपल्याला फक्त ज्या जे रेकॉर्ड्स एम्प्लॉई टेबलमध्ये आहेत त्या पर्टिक्युलर एम्प्लॉईचं नेम आपल्याला युजरकडनं रीड करायचं आहे टू सिलेक्ट एम्प्लॉईज नेम अँड प्रिंट द सिलेक्टेड एम्प्लॉईज डिटेल्स आणि त्या पर्टिक्युलर सिलेक्टेड एम्प्लॉईचे डिटेल आपल्याला डिस्प्ले करायचे मग इथे मी काही एम्प्लॉईजचे डिटेल्स इथे एंटर करतोय इन्सर्ट इन टू एम्प्लॉई ई एम पी व्हॅल्यूज पहिली व्हॅल्यू मी एंटर करते एम्प्लॉई नंबर वन त्यानंतर एम्प्लॉईचे नेम मी एंटर करते सपोज मोहन मी एम्प्लॉईचं नेम एंटर केलं आहे त्यानंतर एम्प्लॉईचे डेजिग्नेशन मला एंटर करायचं सपोज ॲडमिन आहे आणि याचे सॅलरी आहे आपण इंटेजिअर सॅलरी घेतली सपोज सॅलरी आहे ट्वेंटी थाउजंड पहिला एम्प्लॉय एं, एंटर केलं आता आपल्याला सिलेक्टेड एम्प्लॉईचे डिटेल्स डिस्प्ले करायचे बरोबर त्यामुळे मी ऑप्शन बटन तिथे क्रिएट करणार आहे ड्रॉपडाऊन लिस्ट क्रिएट करणार आहे आणि त्या ड्रॉपडाऊन लिस्टमध्ये हे जे एम्प्लॉईचे नेम मी ते एंटर करतो त्याच व्हॅल्यूज मी तिकडे त्या ड्रॉपडाऊन लिस्टमध्ये ऑप्शनला देणार आहे मला जर थोडंसं शॉर्टकटमध्ये क्रिएट करायचं असेल तर मी तसं क्रिएट करू शकतो अदरवाईज माझ्याकडे हा पण ऑप्शन आहे मी माझ्याशी दोन दोन कोड लिहून डेटाबेसमधले जे नेम आहेत ते नेम ड्रॉपडाऊन लिस्टमध्ये फेच करून आधीच सेव्ह करू शकतो पण थोडंसं लेंदी होईल कोड तेवढं करायची गरज नाही मी जे सांगतोय त्या पद्धतीने कोड करा तो व्हॅलिड कोड आहे त्याच पद्धतीने तुम्हाला एक्झिक्यूट करायचं आहे पहिली व्हॅल्यू मी ते इन्सर्ट केली मी दुसरी व्हॅल्यू इथे इन्सर्ट करतो माझा दुसरा एम्प्लॉई आहे तो सपोज एच मध्ये आहे त्याचं नाव आहे सपोज सोहम आणि एम्प्लॉई आय डी मी इथं सेट करतो आहे टू माझ्याकडे दोन एम्प्लॉय मी सेट केले आहेत तेवढे इनफ आहेत मला त्या दोघांपैकी कोणाचे तरी एका डि डिटेल डिस्प्ले करायचे जर मी इथे सिलेक्ट स्टार फ्रॉम ई एम पी असे जर फायर केली तर मला इथे हे दोन डिटेल दिसत आहेत हा आपला बॅकहेंड पार्ट झाला आपण डेटाबेस बनवला आहे आता आपल्याला काय करायचं आहे आपल्याला आता फ्रंट एंड क्रिएट करायचं म्हणजे एक एस टेम एलची फाईल क्रिएट करायची आहे त्या एस टेम एलच्या फाईलमध्ये आपल्याला एम एलच्या फाईलमध्ये आपल्याला एक ड्रॉपडाऊन लिस्ट बनवायचे त्या ड्रॉ ज्या ड्रॉपडाऊन लिस्टमध्ये मला एम्प्लॉईची नावं दिसतील मोहन आणि सोहम मी मोहन सिलेक्ट करून डिस्प्ले डिटेल्स म्हणलं की मला मोहनचे सगळे डिटेल डिस्प्ले व्हायला पाहिजे मग त्यासाठी मी इथे नोटपॅड यूज करतो तुम्हाला पण कॉलेजमध्ये नोटपॅड किंवा नोटपॅड प्लस प्लस यूज करायला अलाउड आहे व्ही एस कोड मला वाटते सगळ्या कॉलेजेसमध्ये अजून अलाउड केलेलं नाही आहे कारण यु एस कोडमध्ये खूप सारे कोड आपल्याला रेडीमेड मिळतात में त्यामुळे मी इथे एक नवीन फाईल बनवतो आहे एच टी एम एलची मी फाईल क्रिएट करतो आहे या एच टी एम एलच्या फाईलला मी नेम देतो आहे हां हा, अजून एक महत्त्वाची गोष्ट जेव्हा तुम्ही फाईल बनवताय क्रिएट करताय तेव्हा तुम्हाला त्या फाईल सगळ्या वॅम्प सर्व्हरच्या वेब डिरेक्टरीमध्ये स्टोअर करायच्या डिफॉल्ट डॉक्युमेंट रूट ही डब्ल्यू 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 डिरेक्टरी असते आणि ती माझी स्टोर्ड आहे या सी ड्राईव्हमध्ये वॅम्प सिक्स्टी फोर फोल्डरमध्ये बघा ही डब्ल्यू 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 डिरेक्टरी आणि यामध्ये मी ऑलरेडी एक फोल्डर बनवून ठेवलेला आहे एस वाय ट्वेंटी थ्री नावाने या एस वाय ट्वेंटी थ्री फोल्ड फोल्डरमध्ये मी एक प्रॅक्टिकल नावाचं फोल्डर बनवतो आहे प्रॅक्टिकल्स आणि या प्रॅक्टिकल्स फोल्डरमध्ये मी ई एम पी डॉट एच टी एम एल नावाने ही फाईल केली क्रिएट एम्प्लॉई डॉट एच टी एम एल नावाने ही पहिली फाईल बनवली डॉट पी एच पीची आपल्याला वेगळी फाईल नंतर बनवायला लागणार आहे रेस्टेमलच्या फाईलमध्ये मी फॉर्म ॲक्शन इज इक्वल टू ई एम पी डॉट पी एच पी नावाची वेगळी फाईल बनवणार आहे आणि मेथड इज इक्वल टू गेट वगैरे आपल्याला अशी घ्यायचे पण हे आपल्याला नंतर थोड्या वेळाने रिमूव्ह करायचं आहे हे मला लागणार नाही आहे मला फक्त अजकचा कोड तुम्हाला समजावून सांगायचं त्यासाठी मी इथं हे आत्ता रीड केलं आहे इथे मी म्हणतो एंटर नेम किंवा इथे मी एक ड्रॉपडाऊन लिस्ट सिलेक्ट ए हे करतो सिलेक्ट नेम करून इथे मी सिलेक्ट एक टॅग क्रिएट करतो आहे सिलेक्ट आणि या सिलेक्टला मी नेम घेतो आहे ई नेम आणि या सिलेक्टमध्ये माझ्याकडे मल्टिपल ऑप्शन्स असतील ऑप्शन या ऑप्शनला व्हॅल्यू असेल आता इथे जी व्हॅल्यू मला सेट करायची आहे ही व्हॅल्यू मी डेटाबेसमध्ये जे काही रेकॉर्ड्स एंटर केलेले आहेत मोहन आणि सोहम तेच नावं मला इथे या व्हॅल्यूमध्ये लिहायचे आहेत हे लक्षात ठेवा मोहन आणि इथे पण मी बाहेर बाहेर पण मोहनच असं डिस्प्ले करतो ही व्हॅल्यू आपल्याला युजरला दिसेल आणि ही व्हॅल्यू बॅकहेंडला पी एस सीमध्ये यूज होईल बरोबर इथे मी ऑप्शन हे क्लोज करतो ऑप्शन त्यानंतर परत एक ऑप्शन ऑप्शनमध्ये व्हॅल्यू इज इक्वल टू सोहम आणि इथे पण मी लिहिते सोहम स्लॅश ऑप्शन क्लोज आणि मी ही सिलेक्ट ड्रॉपडाऊन लिस्ट मी ही क्लोज केली मी फॉर्म क्लोज करतो आणि स्लॅश एच टी एम एल मी क्लोज केले आता नॉर्मल स्ट्रेट फॉरवर्ड एक्झिक्युशन कसं होतं आणि त्यानंतर मग अजाक्स थ्रू आपलं एक्झिक्युशन कसं मिळतं याच्यातलं दोघांमधलं डिफरन्स मी तुम्हाला आधी समजावून सांगतो मी जेव्हा या फाईलमधनं आता मला अजून एक राहिलं मला या बटनवरती खाली क्लिक केल्यानंतर हे सगळं प्रोसेस करायचं तर इनपुट टाईप इज इक्वल टू सबमिट व्हॅल्यू इज इक्वल टू डिस्प्ले एम्प्लॉय डिटेल किंवा डिस्प्ले डिटेल्स एम्प्लॉई आपल्याला डिटेल डिस्प्ले करायचे तर आता मी ही फाईल मला आत्ता रन करायची मी अजून एम्प्लॉई डॉट पी एच पी बनवलेली नाहीये तरी तुम्ही प्रॅक्टिकल्स दे, एक्झिक्यूट करत असताना लक्षात ठेवा खूप महत्वाचं आहे प्रॅक्टिकल्स करत असताना सगळ्या फाईल प्रॅक्टिकलच्या त्या पर्टिक्युलर स्लिपमधल्या सगळ्या फाईल्स एकत्रित बनवून रन नाही करायच्या स्टेप बाय स्टेप करायचं तुम्हाला एसटीम एल पी एच पी आणि डेटाबेस तीन टेक्नॉलॉजी एकत्रित करायचे बरोबर आहे त्यासाठी मी आधी काय केलं मी आधी डेटाबेस बनवला त्या डेटाबेसमध्ये व्हॅल्यूज इन्सर्ट केल्या टेबलमध्ये व्हॅल्यू इन्सर्ट केल्या त्या इन्सर्ट केलेल्या व्हॅल्यू मी डिस्प्ले होतात आणि सिलेक्ट स्टार करून आधी बघितलं बरोबर त्यानंतर मी एल ची फाईल क्रिएट केली ती एसटीएल ची फाईल रन करून बघणार आहे म्हणजे इंडिपेंडंट प्रत्येक फाईलचं चेकिंग व्हायला पाहिजे आणि त्यानंतर मग सगळ्या फाईल एकत्रित वर्क करतील तुम्ही तर सगळे एकत्रित क्रिएट केल्या एसटीम एल ची फाईल पण बनवली पी एच पी ची पण फाईल बनवली आहे लिंकिंग वगैरे सगळं झाल्या आणि तुम्ही रन करता तेव्हा एक्झॅक्ट एरर कुठे कुठे आल्या आहेत हे कळणार नाही त्यासाठी इंडिपेंडंटली एक एक फाईल बनवायची किंवा इंडिपेंडेंट एक फंक्शनॅलिटी बनवून ती टेस्ट करून मग पुढे जायचं प्रॅक्टिकलचं हे एक एरर न येण्याचं चा, एक चांगला पर्याय किंवा एरर तुम्ही त्या त्या स्टेपला सॉल्व्ह करत जा तुम्हाला इझी जाईल मी आता हे वॅम सर्व्हर तर रन केलेलाच आहे मी क्रोम ब्राउझर ओपन करतो इथे फाईल मी लोकल होस्ट तुम्हाला रन कसं करायचं आहे पी एच पीचे प्रोग्राम्स हे सांगतोय वॅम सर्व्हर एक्झिक्यूट करायचं पहिल्यांदा वॅम सर्व्हर जर तुमचा लाईव्ह असेल तर तुम्हाला लोकलोचं हे पेज दिसेल वॅम किंवा झॅम्प तुम्हाला जे काही कॉलेजमध्ये सांगितलेलं असेल ते वॅम सर्व्हरच्या या पेजवरती तुम्हाला हे सगळे युअर प्रोजेक्टच्या अंडर तुम्ही जे काही प्रोजेक्टची फाईल बनवलेली आहे ती प्रोजेक्टची फाईल तुम्हाला इथे दिसणार आहे या प्रोजेक्टच्या फाईल्समध्ये माझ्याकडे आत्ता मी बनवलेली ही एस वाय ट्वेंटी थ्री फाईल आहे ती मी एस वाय ट्वेंटी थ्री फक्त स्लॅश एस वाय ट्वेंटी थ्री इथं असं ॲड करतो या एस वाय ट्वेंटी थ्रीमध्ये आपण आत्ता प्रॅक्टिकल्स नावाचं एक फोल्डर बनवलं आहे प्रॅक्टिकल्स नावाचं फोल्डर हो का इथे आणि याच्यामध्ये ई एम पी डॉट एस टी एम एल फाईल आहे आणि आता जर तुम्ही इथे बघत असाल तर सिलेक्ट नेमच्या पुढे मला मोहन आणि सोहम या दोन व्हॅल्यूज दिसतात आता मी जेव्हा सोहमवरती क्लिक करून डिस्प्ले डिटेलवर क्लिक करतो तेव्हा नोटीस करा या यू आर एल बारमध्ये या यू आर एल बारमध्ये आत्ता बार काय दिसते मला ई एम पी डॉट एस टी एम एल दिसते मी इथे डिस्प्ले डिटेल्सवरती जेव्हा क्लिक करतोय तर मी ई एम पी डॉट एस टी एलमधून आलो आहे ई एम पी डॉट पी एच पीला आणि ई नेम घेऊन आलो आहे सोहम आता में जर इस मी जर बॅग जाऊन इथे येऊन परत मोहन सिलेक्ट केला आणि डिस्प्ले डिटेल्स म्हणालो तेव्हा ई नेम इज इक्वल टू आलं मोहन बरोबर म्हणजे मी जे सिलेक्ट करतोय किंवा ज्या एम्प्लॉईचा नेम मी सिलेक्ट करतो तो एम्प्लॉई माझा कुठं चालला आहे ई एम पी डॉट पी एच पीला ई नेम ही व्हॅल्यू घेऊन इन चालला आहे ई नेम हे काय आहे ई नेम हे आपण त्या सिलेक्ट ड्रॉपडाऊन लिस्टला दिलेलं नाव आहे इनेम नेम हे त्या ड्रॉपडाऊन लिस्टला दिलेलं नाव आहे आणि या व्हॅल्यूज आहेत मी जी सिलेक्ट करतोय ती व्हॅल्यू आता इथे मी जर सोहम एस स्मॉल लिहिला असता तर तो एस स्मॉल म्हणजे ही व्हॅल्यू आहे बरं का हे आपल्याला फक्त समोर डिस्प्ले आहे म्हणजे मी इथला सोहमचा एस जर हा स्मॉल केला तर डिस्प्ले होताना स्मॉल एस वाला सोहम दिसेल म्हणजे जर तुम्ही बघितलं तर बघा सोहम इथे स्मॉल दिसतोय पण ह्याची ॲक्च्युअल व्हॅल्यू कॅपिटल एस वाली आहे म्हणजे व्हॅल्यू इम्पॉर्टंट आहे ही व्हॅल्यू इम्पॉर्टंट आहे कारण व्हॅल्यू पी एच पीला सेंड होणार आहे आणि कुठं चाललंय आपण या एच टीम एलच्या फाईलमधनं आपण चाललोय पी एच पीच्या या फाईलला बरोबर ठीक आहे आता आपण वेगळी एक दुसरी फाईल बनवूयात त्याच्यामध्ये आपल्याला मायस क्युएलचं कनेक्शन करायचं पी एच पी बरोबर आता पी एच पीची फाईल या फाईलला नाव काय असेल मी पी एच एच टीम एलमध्ये कशासोबत लिंक करतोय ई एम पी डॉट पी एच बरोबर तर ई एम पी डॉट पी एच पी मला बनवायला लागणार आहे तर ही ई एम पी डॉट पी एच पी फाईल मी इथं क्रिएट करतो सेम फोल्डरमध्ये मी बनवली तिथेच सेव्ह केली मला युजरकडून डेटा घ्यायचा आहे पण त्याआधी मला माय बरोबर कनेक्शन इस्टॅब्लिश करून ठेवायचं आहे तर माय बरोबर कनेक्शन करण्यासाठी मायएस आय अँड स्कोअर कनेक्ट नावाचं हे फंक्शन आहे या कनेक्ट फंक्शनला मला पहिल्यांदा एंटर करायचं आहे लोकल होस्ट माझं होस्ट काय लोकल होस्ट त्यानंतर युजरनेम काय आहे माझं युजरनेम आहे रूट जे माय लॉग इन करण्यासाठी आपण यूज करत होतो त्यानंतर पासवर्ड काय तर पासवर्ड माझ्याकडं ला मी काही सेट केलेला नाहीये त्यानंतर माझ्या डेटाबेसचं नाव काय डेटाबेस आपण जो आता क्रिएट केला होता तो डेटाबेस आहे आपला एस वाय ट्वेंटी थ्री बघा आपण इथे क्रिएट डेटाबेस एस वाय ट्वेंटी थ्री म्हणाल होतो बरोबर तुम्ही डेटाबेस जो काही क्रिएट कराल प्रोजेक्टच्या प्रॅक्टिकलच्या वेळेस त्याच डेटाबेसचं नाव तुम्हाला इथे ऍड करायचंय किंवा तुमच्या कॉलेजमध्ये जर मायएसक्यूला पासवर्ड असेल तर तो पासवर्ड तुम्हाला इथे सेटअप करायचा आहे जे डिटेल्स तुम्हाला प्रॅक्टिकलच्या वेळेस कॉलेजमध्ये सांगितलेली असतील किंवा तुम्हाला माहिती असतील तर ते डिटेल्स इथे अपडेट करायचे आहेत ॲज इट इज प्रोग्राम एक्झिक्युट होणार नाही अदरवाइज तुम्ही मला ब्लेम कराल की सरांनी प्रोग्राम सांगितला होता तो जसाच्या तसा आम्ही टाईप केला तरी रन झाला नाही असं नसतं तुम्हाला प्रॅक्टिकलच्या वेळेस तुमच्या कॉलेजच्या पी सीच्या कॉन्फिगरेशननुसार चेंजेस करावे लागणार आहेत ठीक आहे लोकल होस्ट रूट युजर नेम दिले पासवर्ड माझा एम टी आहे आणि डेटाबेसचं नाव आहे एस वाय ट्वेंटी थ्री मी डेटाबेस पण सेटअप केला आहे सेमीकोलन दिलं आहे माय आय अंडरस्कोर कनेक्ट फंक्शननी जो काही कनेक्शन व्हेरिएबल मला मिळेल तुम्ही कॉन जे काही कनेक्शन मग झालेले कॉन मी इथं सेव्ह करून आहे आता मला जेवढे काही डिटेल्स डेटाबेसमध्ये आहे तेवढे सगळे डिटेल्स मला प्रिंट करायचे किंवा मला त्यातले काही डिटेल्स काही डिटेल्स म्हणण्यापेक्षा मला प्रोग्राममध्ये काय सांगितलंय ज्या एम्प्लॉईचं नेम तुम्ही सिलेक्ट केलेलं आहे त्याच एम्प्लॉईचे डिटेल्स तुम्हाला प्रिंट करायचे म्हणजे क्वेरी कोणती येईल क्वेरी येईल सिलेक्ट स्टार from EMP where E name is equal to suppose Mohan sorry E name is equal to Mohan तर मला आहे अशी डिटेल म्हणजे माझी क्वेरी काय आहे तर माझी क्वेरी ही असली पाहिजे ही क्वेरी इथं जशी मी कॉपी करून म्हणजे एक्झिक्यूट करतोय तीच तशीच क्वेरी मी इथली जी क्वेरी कॉपी केली आणि हीच क्वेरी रन झालेली मला इथे फायर करायची मला ती क्वेरी फायर जी करायची त्यासाठी मला जो काही डेटा लागणार आहे तो डेटा मी आधी घेतो कोणत्या डि एम्प्लॉईची डिटेल तर जे एम्प्लॉईचं नेम युजरनी सिलेक्ट केलेला आहे ते मग ते युजरनेम कसं घ्यायचं डॉलर अंडर स्कोर गेट ई नेम हे घ्यायचं आता हे ई नेम काय आहे हे ई नेम म्हणजे एच टी एम एल फाईलमध्ये तुम्ही कंट्रोलला दिलेलं नाव आहे त्या कंट्रोलला दिलेलं नाव आहे बरोबर हे नंतर आपल्याला बदलता येईल आजच्या वेळेस मी ते चेंज पण करू शकतो ठीक आहे तर आता एम्प्लॉईचं नाव आपल्याला इथे या ईएमपी नेम व्हेरिएबल मिळाले मला क्वेरी फायर करायची आणि क्वेरी फायर करण्यासाठी माय एस क्यूल आय अंडरस्कोर क्वेरी नावाचं फंक्शन आहे माय एसक्युएल आय अंडरस्कोर क्वेरी नावाचं फंक्शन आहे या मायक्युएल आय अंडरस्कोर क्वेरी फंक्शनला पहिल्यांदा लाईव्ह कनेक्शन पास करायचं जे आहे डॉलर कॉन बरोबर आहे डॉलर कॉन म्हणजेच कनेक्शन जे ओपन करून आपण स्टोअर करून ठेवलेलं आहे पहिला कनेक्शन पॅरामीटर कनेक्शन व्हेरिएबल पास केला आणि त्यानंतर आपली क्वेरी सिलेक्ट स्टार फ्रॉम एम्प्लॉई वेअर ई नेम इज इक्वल टू कोणतं नेम जे युजरने एंटर केलेला आहे युजरने एंटर केलेला नेम कुठला आहे ई एम पी नेम व्हेरिएबलमध्ये म्हणून इथं डॉलर ई एम पी नेम मी असं पास केलाय आणि मी डबल कोट्स कम्प्लीट करू येऊ काही माय स्किर अंडरस्कोअर आय क्वेरीचा रिझल्ट या रिझल्ट सेटमध्ये ठेवून दिलाय बरोबर आहे हा रिझल्ट जो आहे हा रिझल्ट आपल्याला जो मिळालाय तो रिझल्ट रिझल्ट सेट मध्ये मिळाला म्हणजे तो तुम्हाला डायरेक्टली प्रिंट करता येणार नाही त्या रिझल्ट सेट मधून तुम्हाला रो फेज करायचे आणि रो फेच करण्यासाठी अंडरस्कोर अंडरस्कोर ए नावाचं फंक्शन आहे म्हणून मी जी मला रो फेच करायचे कारण मी सिलेक्ट स्टार फ्रॉम ईएमपी असं जर क्वेरीफायर केले असते तर मला दोन रोज मिळाले असते कारण माझ्या डेटाबेसमध्ये दोन रोज आहेत जर दहा रोज असते तर दहा रोज मिळाले असतात मग आयट अ टाइम सगळे रोज आपल्याला प्रिंट करता येतील का तर नाही तर आपल्याला लागतात आणि ते ट्रेड करण्यासाठी फंक्शन मायएस्क्युला मायुलोर मायच अंडरस्कोर अंडरस्कोर अरे नावाचं हे फंक्शन आहे आणि कुठून फेच करायचं आहे तर रिझल्ट मध्ये जो डेटा आलेला आहे तो रिझल्ट मधला डेटा मला फेज करायचा ठीक आहे आत्ता मला एम्प्लॉईचं जे नेम मी सिलेक्ट करतोय मोहन नावाचे जर दहा एम्प्लॉईज असतील माझ्या कंपनीमध्ये तर दहाच्या दहा एम्प्लॉईची डिटेल्स मला डिस्प्ले व्हायला पाहिजे बरोबर म्हणजे असं नसणार आहे की मोहन नावाचे एम्प्लॉय माझ्याकडे एकच असेल हा मी जर इथे एम्प्लॉई नेमने जर सर्चिंग केलं असतं तर मला एकच रेकॉर्ड मिळाला असतं बरोबर जर मला मल्टिपल रेकॉर्ड मिळणार आहे तर मल्टिपल रोज असतील आणि जर मल्टिपल असतील तर ते किती असतील हे मला सांगताना येणार मग त्यासाठी जोपर्यंत रोज आपल्याला मिळत आहेत तोपर्यंत सगळे प्रिंट करायचे म्हणून मी इथे वाईल लूपमध्ये या वाईल लूपमध्ये या स्टेटमेंटला दाखवून दिल्या आणि या स्टेटमेंटनी मी इथे इको करतोय म्हणजे मी जर सिलेक्ट स्टार फ्रॉम ई एम पी वेअर ई एम ई नेम इज इक्वल टू मोहन असं लिहिलं तर मला असा डेटा दिसतोय तर याच्यामध्ये रो नंबर हा झिरो आहे हा वन आहे हा टू आणि हा थ्री कॉलम नंबर झिरो कॉलम नंबर वन कॉलम नंबर टू कॉलम नंबर थ्री असा आहे डेटा आपला तो प्रिंट करण्यासाठी मी सिंपल डॉलर रो नंबर झिरो डॉलर रो नंबर वन डॉलर रो नंबर टू डॉलर रो नंबर थ्री आणि इथे मी ला स्लॅश बी आर करतो बी आर मला जर अजून दुसरा रेकॉर्ड असेल तर तो दुसरा रेकॉर्ड नेक्स्ट लाईन ला प्रिंट होईल एका खाली एक तुम्हाला अजून याच्यामध्ये खूप काही डेकोरेशन वगैरे करायचं असेल तर तुम्ही करू शकता एम्प्लॉई नंबर कोलन ॉईचा नंबर दिसेल त्यानंतर नेम कोलन तुम्हाला अजून डेकोरेशन करून जर कोड अजून वाढवायचा असेल कॉम्प्लेक्स करायचा असेल तर तुम्ही करू शकता पण नेसेसरी नाही तुम्हाला फक्त जे काही सिलेक्ट करताय तेच तुम्हाला डिस्प्ले करायचंय तर एवढ्या होणार आहे मी ही फाईल इथे सेव्ह करतो ही फाईल सेव्ह झाली आणि मी आता नॉर्मल एक्झिक्युट करून दाखवते अजून आपण आजाक इम्प्लिमेंट केलेलं नाही नॉर्मल प्रोग्राम आपण एक्झिक्यूट करतोय इथे मी आलो आणि एंटर करतोय इथे तुम्हाला लक्षात येईल सोहमचे जे काही डिटेल्स आहेत ते आपल्याला दिसतात आता जर मी इथे येऊन मोहन सिलेक्ट केलं आणि डिस्प्ले म्हणालो तर मला इथे मोहनचे पण डिटेल दिसतात बरोबर आहे इथून मी हे सोहम तर सोहमचे डिटेल इथून मी सिलेक्ट केलं आहे मोहन तर मोहनचे डिटेल पण आता इथे हे नॉर्मल एक्झिक्युशन झालं मी या एच एम एल फाईलमधनं नेम सिलेक्ट केलं डिस्प्ले डिटेलवरती क्लिक केलं की मला आउट आउटपुट कुठे मिळते ई एम पी डॉट पी एच पी या फाईलमध्ये मिळते पण प्रोग्राममध्ये आपल्याला काय सांगितलंय आपल्या प्रोग्राममध्ये सांगितलंय की राईट अजॅक्स प्रोग्राम आपण अजॅक्स तरी तो कुठंच यूज केलं नाही टू सिलेक्ट द सिलेक्ट एम्प्लॉई नेम अँड प्रिंट सिलेक्टेड एम्प्लॉईज डिटेल्स आणि अजॅक्स कधी यूज करतो आपण जर तुम्हाला तुमचा डेटा एच टी एम एलच्या फाईलमध्येच जर डिस्प्ले करायचा असेल म्हणजे एच टी एम एलच्या फाईलमध्ये म्हणजे हा जो रिझल्ट मिळतो की नाही तुम्हाला हा पी एच पीच्या फाईलमध्ये मिळतोय तो इथं जर तुम्ही बघत असाल तर ई एम पी डॉट पी एच पी आहे ईएमपीच्या डॉट पी एच पी फाईलमध्ये जो डेटा मिळतोय तो डेटा तो रिझल्ट हे आन्सर मला इथेच पाहिजे रिझल्ट आहे पी एच सी मध्ये तो रिझल्ट पी एच सी मधला आपल्याला डिस्प्ले करायचं एस एम एल फाईलमध्ये आणि हे करता अजॅक्स अजॅक्स हा इंटरमिजिएट इंजिन आहे जावा स्क्रिप्ट अँड एक्स एम एल आपण असं म्हणतो त्याला तर ते आपल्याला इंजिन इथे इम्प्लिमेंट करायचं मला ते इंजिन इम्प्लिमेंट करण्यासाठीच्या काही लाईन्स मी इथं सेट करतो आहे त्या नीट बघा लक्षपूर्वक बघा सगळ्या आजगच्या प्रोग्राममध्ये हाच कोड तुम्हाला करायचा वेगळा नाही मी तर हेड टॅगमध्ये सॉरी मी हेड टॅग क्रिएट करतो आणि या हेड टॅगमध्ये स्क्रिप्ट या स्क्रिप्ट टॅगमध्ये मी एक फंक्शन लिहितो फंक्शन डिस्प्ले एम्प्लॉई ई एम पी आणि या डिस्प्ले एम्प्लॉईला मी ई एन एम पास करतो आणि या याच्यामध्ये ऑब्जेक्ट बनवतो बी इज इक्वल टू न्यू एक्स एम एल एच टी टी पी रिक्वेस्ट चा ऑब्जेक्ट बनवला आता हे नीट बघा एक्स एम एल एच कॅपिटल टी टी पी स्मॉल रिक्वेस्ट आर कॅपिटल जावा स्क्रिप्ट ही केस सेन्सिटिव्ह प्रोग्रामिंग लँग्वेज आहे आपण या एच टी एम एलच्या फाईलमध्ये स्क्रिप्टच्या आतमध्ये जे लिहितो ना आपला जावा स्क्रिप्टचा कोड असतो जावा स्क्रिप्टचा कोड हा केस सेन्सिटिव्ह असतो लक्षात ठेवा त्यामुळे एक्स एम एलचा चा एक्स स्मॉल कॅपिटलमध्ये गडबड झाली तर प्रोग्राम रन होणार नाही आणि तुम्हाला प्रॉपर एरर पण समजणार नाही दिसणार नाही त्यामुळे नीट लक्षपूर्वक बघा एक्स एम एल एस टी पी रिक्वेस्ट आपण कसं लिहिलेलं आहे हा ऑब्जेक्ट बनला हा अजॅकचा ऑब्जेक्ट क्रिएट झाला आता हा ऑब्जेक्ट अजॅकचा ऑब्जेक्ट जो क्रिएट झालाय तो आपल्याला कॉन्फिगर आहे कॉन्फिगर करण्यासाठी ओपन ही मेथड आहे तर आता इथे फक्त काही व्हॅल्यूज आपल्याला इथे चेंज करायचे आहेत बघा इकडे काय झालं गडबड झाली काहीतरी फॉर्म अच्छा ठीक आहे इथं मला स्क्रिप्ट पण क्लोज करायचे स्क्रिप्ट मी क्लोज केली स्लॅश हेड पण इथे मी क्लोज केलंय इथं फार्म ऍक्शन मध्ये आपण काय लिहिलंय मेथड इज इक्वल टू गेट तर इथं जी मी गेट मेथड मला लिहायचे तीच गेटच मेथड मला इथं ओपन मेथडला पास करायची आणि डेटा कोणत्या फाईलला पास करायचा आहे पी डॉट पी एच पी मेथडला पास करायचंय जे फॉर्म ऍक्शन आणि मेथडमध्ये लिहित होतो ते ओपन मध्ये इथं टाकायचं त्यामुळे मला इथे हा पार्ट लागणार नाही इथे मी डायरेक्ट पी डॉट पी एच पी कर ई एम पी डॉट पी एच पी आणि डेटा पास करत असताना इथं जर तुम्ही नीट बघितला असेल मी जेव्हा इथं क्लिक करत होतो तेव्हा इथं मला ई एम पी डॉट पी एच पी नंतर क्वेश्चन मार्क ई नेम इज इक्वल टू सो एम असं दिसत होतं तर हाच यू आर एल मला इथे क्रिएट करायचं ई एम पी डॉट पी एच पी क्वेश्चन मार्क ई नेम इज इक्वल टू डबल कोट प्लस करून मला ई एन एम ई एन एम म्हणजे या फंक्शनला आलेली जी काही व्हॅल्यू आहे ती व्हॅल्यू मला इथे पास करायचं आहे जेव्हा आपण फॉर्म ऍक्शन मेथड टू गेट लिहित होतो तेव्हा ते तो यू आर एल डायरेक्ट क्रिएट होत होता अजॅक्समध्ये यू आर एल आपल्याला क्रिएट करायचा असतो आणि तो क्रिएट करतोय आपण ओपन मेथडमध्ये म्हणजेच आपण अजॅक्सचा ऑब्जेक्ट कॉन्फिगर करतोय अजॅक्सचा ऑब्जेक्ट आपण केला केलाय आणि हा कॉन्फिगर झाल्यानंतर त्या ऑब्जेक्टला आपण सेंड आहे म्हणजेच आपला ऑब्जेक्ट जाईल पी एच पी फाईलमध्ये अजॅक्स काय आहे तर अजॅक्स इंटरमिडिएट इंजिन आहे फॉर एक्झाम्पल अजॅक्स नक्की काय हे तुम्हाला रिलेट करून सांगतो सपोज तुम्हाला एक पुण्यामध्ये फ्लॅट सर्च करायचं आहे तुम्ही मित्र बॅचलर्स मिळून राहताय आणि तुम्हाला मालकाने दोन दिवसानंतर जागा खाली करायला सांगितलेली आहे तर तुम्ही काय करताय तुम्ही रोज चार पाच तुमचे जे रूममेट्स आहेत ते सगळे उठताय सकाळी आणि फ्लॅट सर्च करायला चाललाय रोज तुम्ही चाललाय दिवसभर फिरताय फ्लॅट कुठं काही मिळत नाही याच्यामध्ये होतंय का याच्यामध्ये तुम्हीच फिरताय सगळीकडे तुम्हाला तुमचा वेळ वाया जातोय हे कळतंय आणि तुम्हाला दुसरी कामं पण करता येत नाहीत कारण तुम्ही कशामध्ये लागला तुम्ही जागा सर्च करण्यामध्ये लागला बरोबर आहे म्हणजे तुमची रिक्वेस्ट तुम्ही सगळीकडे घेऊन फिरताय प्रोसेस करताय बघताय रिझल्ट मिळताय का कुठे करेक्ट हेच काम जर तुम्ही कुठला तरी रिअल इस्टेट एजंट ब्रोकर सर्च केला तुमची जी काय रिक्वायरमेंट आहे तुमची जी काही डिमांड आहे तुमचं काय बजेट आहे तुम्हाला वन बीएचके पाहिजे टू बीएच के पाहिजे ही तुमची जी काही रिक्वायरमेंट आहे तुम्ही तुमच्या ब्रोकरला सांगितली ब्रोकरला तुम्हाला रिक फक्त रिक्वेस्ट सांगायचे ब्रोकर तुमच्यासाठी मार्केटमध्ये फिरेल तुम्हाला जसा फ्लॅट आहे तसा तुम्हाला फ्लॅट शोधून देईल तुमची रिक्वेस्ट तुम्ही जेव्हा ब्रोकरला सांगाल तेव्हा तुम्ही तुमच्या घरी जाऊन तुमचा तुमचा अभ्यास करायला मोकळे झालात बरोबर म्हणजे तुमच्यासाठी ब्रोकर मार्केटमध्ये फिरणार आहे जेव्हा फ्लॅट मिळेल तेव्हा तुम्हाला येऊन सांगणार आहे अजॅक्ट्स एक्झॅक्टली तेच करतं आपण आपली रिक्वेस्ट फक्त पर्यंत नेऊन पोहोचवायचे अजाक्ष तुमची ती रिक्वेस्ट बॅकला पीएचपीला घेऊन जाईल प्रोसेसिंग करेल डेटाबेसमध्ये डेटा घेऊन तुम्हाला येऊन दाखवेल लक्षात अजाक्स इज अन इंटरमिजिएट इंजिन लक्षात येत आहे मग त्यासाठी अजाकचा ऑब्जेक्ट आपण कॉन्फिगर केला ओपन मेथडनी आणि अजाकचा ऑब्जेक्ट आपण सेंड करून म्हणजे ग्रुप ब्रोकरला आपल्या सगळ्या डिमांड सांगितल्या म्हणजेच कॉन्फिगरेशन झालंय आणि ब्रोकरला पाठवून दिले मार्केटमधले की तू जा आता मला सगळा डेटा घेऊन ये बरोबर तर आता मला हे चेक करायचं की अजाकचा ऑब्जेक्ट सेंड झालाय मग त्याची स्टेट काय मी आज कॉल करतो ब्रोकरला विचारतोय की कुठंपर्यंत आलंय झालंय का नाही झालंय का नाही मिळाला का फ्लॅट मिळाला का फ्लॅट हे जे चेकिंग आहे ना हे चेकिंग ओबीची मला प्रत्येक वेळेस स्टेट चेंज झाल्यानंतर चेक करायचंय तर ओबी म्हणजे अजाचा ऑब्जेक्ट ओबी डॉट ऑन रेडी स्टेट चेंज आता या अजाकच्या ऑब्जेक्टच्या काही स्टेट्स असतात म्हणजे कोणत्या स्टेट्स असतात तर रेडी स्टेट असते पनफिगर्ड स्टेट असते त्यानंतर न्यू स्टेट असते सेंड केलेली स्टेट असते प्रोसेसिंगची स्टेट असते तर या वेगवेगळ्या आजच्या ऑब्जेक्टच्या स्टेट्स आहेत मग त्या स्टेट्स मला इथे कॉन्फ्यू चेक करायचे आहेत ऑन रेडी स्टेट चेंज ज्या ज्या वेळेस ऑब्जेक्टची स्टेट चेंज होते त्या त्यावेळेस मला या कॉलबॅक फंक्शनला कॉल करायचं आणि हे फंक्शन मी इथे काहीतरी आणि इथं मी इफ चेक करतो इफ ओबी डॉट रेडी स्टेट इज इक्वल इक्वल फोर असेल रेडी स्टेट फोर असेल याच मिनिंग तुम्हाला रिस्पॉन्स मिळाला आहे रेडी स्टेट जेव्हा फोर असते तेव्हा तुम्हाला रिस्पॉन्स मिळाला आहे मग तो जो काही रिस्पॉन्स असेल तो रिस्पॉन्स आपल्याला शो करायचा आहे या फॉर्मच्या खाली में एक div ID div ID मी एक डी आय डी क्रिएट करतो डी आय डी इज इक्वल टू रिझल्ट नावानी किंवा मी आर ई एस असं एक व्हेरिएबल घेतो आय डी घेतला आणि स्लॅश डी म्हणजे मला रिझल्ट जो दिसेल ना या लोकेशनला मला काही इथे दाखवायचे जिथे मी जागा बनवली ना या लोकेशनला मला रिझल्ट शो करायचं आहे मग तो रिझल्ट मला जिथे शो करायचं आहे ते लोकेशन मी ॲक्सेस आहे डॉक्युमेंट डॉट गेट इलिमेंट बाय आय डी आय डी आपण दिलाय रिझल्ट म्हणजे आय डी काय हा इथं जो लिहिलाय ना आय डी तोच मी इथे पास केलाय बरोबर आणि याच्या या लोकेशनला आणि हे लोकेशन म्हणजे इनर एच टी एम एल लोकेशन आहे याच्या डॉट इनर एच टी एम एल लोकेशनला त्या ऑब्जेक्टने आणलेला रिस्पॉन्स रिस्पॉन्स टेक्स्ट मी तर सेट केलाय रिस्पॉन्स टेक्स्ट मी तर सेट केला बस झाला आपला हा अजाकसा प्रोग्राम संपला आपल्याला एवढंच आप करायचं आपण जे फंक्शन स्टार्ट केलं होतं ते फंक्शन एंड झालं अजाक्षेच्या पुढच्या आपण जेवढे काही प्रोग्राम्स बघणार आहोत त्या प्रत्येक प्रोग्राम मध्ये याच मी लाईन कॉपी करणार आहे अक्षरच्या कॉपी करणार आहे पेस्ट करणार आहे यातल्या या, या फाईलचे नाव हो बदलणार आहेत म्हणजे मी तुम्हाला सांगतोय अजाकचा हा प्रोग्राम जर तुम्ही प्रॉपर समजून घेतला एक्झिक्यूट करून बघितला तर अजाक्षे पुढचे जे काही प्रॅक्टिकल स्लीप्स मधले प्रोग्राम्स आहेत ते प्रत्येक प्रोग्राम तुम्ही करणार बॅकहेंडची पी एच पीची फाईल फक्त तुमची बदलत जाईल एम्प्लॉईच्याऐवजी स्टुडंट येईल टीचर येईल आहे ना प्रोजेक्ट येईल मूवी येईल ऍक्टर येईल फक्त बॅकएंडचा डेटाबेस बदलत जाणार आहे फ्रंट एंडला हाच कोड राहणार आहे कोड बदलणार नाही त्यामुळे व्यवस्थित करा हा तुमचे मार्क्स तुम्हाला इथे आउट ऑफ मिळू शकतात सिग्नेचर झाले की संपलं तुम्हाला आउट ऑफ मार्क मिळणार आहेत तर ओबी डॉट ऑन रेडी स्टेट चेंज फंक्शन आपण लिहिलेलं आहे या ओबी डॉट रेडी स्टेट फोर जेव्हा असेल तेव्हा आपण आलेला रिझल्ट डिस्प्ले केला आहे पण रि रिझल्ट कधी मिळेल जेव्हा मी या बटनवर क्लिक करेल मी इनपुट टू सबमिट जे होतं ते सबमिट रिमूव्ह केलं आणि ते इनपुट टायपिकोल्ड बटन लिहिले या बटनला व्हॅल्यू आपण डिस्प्ले डिटेल्सच दिलेली आहे पण मी या बटनवरती ऑन क्लिक हा इव्हेंट लिहायचा आहे मला मी हा ऑन क्लिक इव्हेंट लिहितोय या ऑन क्लिक इव्हेंटमध्ये या फंक्शनचं नाव डिस्प्ले ई एम पी डिस्प्ले ई एम पी या फंक्शनचं नाव आणि मला ई ये नेम याची व्हॅल्यू सेट करायची ई नेम म्हणजे कुठली याचं नाव काय ई नेम डॉट व्हॅल्यू म्हणजे कोणत्या कंट्रोलची व्हॅल्यू ई नेम, नेम हा जो आपला ड्रॉपडाऊन लिस्टचं नाव आहे सिलेक्टर ह्याचं त्याची व्हॅल्यू मला इथनं पास करायची म्हणजे इथून मी या ड्रॉपडाऊन लिस्टमधली जी काही व्हॅल्यू असेल ती व्हॅल्यू मी इथनं पास करतो ती इथं ई एन एम म्हणून पास होते आणि ती ई एन एम व्हॅल्यू एम्प्लॉय डॉट पी एच पीला चालली आहे एम्प्लॉय डॉट पी एच तो डेटा प्रोसेस होत आहे पी एच पीच्या फाईलमध्ये काहीच चेंजेस करायचे नाही आहेत पी एच पीची फाईल आयज इट इज ठेवायची आहे आउटपुट इथंच डिस्प्ले करायचं आहे अजॅक्स ऑब्जेक्ट ते ही आउटपुट पी एच पीच्या फाईलमधलं मला आणून इथे एच टी एम एलमध्ये शो करणार आहे कुठं या लोकेशनला आणि हे सगळं डायनेमिक होणार आहे याच्याबद्दल आपण जास्त डोकं लावायचं नाही येईल कसं येईल कसं तर ते अजॅक्स ऑब्जेक्ट घेऊन येणार आहे हो का इथून डॉट रिस्पॉन्स टेक्स्टने आपण त्या पर्टिक्युलर लोकेशनला डेटा आणून सेट केलेला आहे मी फाईल सेव्ह करतोय मी मध्ये आलोय बॅक रिफ्रेश केलंय इथून मी सिलेक्ट करतोय सोहम डिस्प्ले डिटेलवरती क्लिक करतो इथे काहीतरी आपली गडबड झालेली आहे बोगत आपली गडबड काय झाली आहे म्हणजे मी जेव्हा इथे क्लिक करतोय पण माझा हा डिस्प्ले डिटेल्सवरती क्लिक होत नाही असं तुमच्या पण बाबतीत होऊ शकतं की मी डिस्प्ले डिटेलवरती क्लिक तर करतोय पण डेटा मिळतच नाही का मिळत नाही आता हे ट्रबल शूट करायचं कारण एरर आपल्याला कुठे दिसतच नाहीये आता ट्रबल शूट कसं करायचं तर नीट बघा मी इथे एक काम करतो मी या जेव्हा बटनवर क्लिक करतोय ऑन क्लिक लिहिलंय आपण आणि डिस्प्ले अंडस्कोर ई एम पीला कॉल तर दिलाय पण मी डिस्प्ले अंडस्कर ई एम पी मध्ये येतोय का नाही हे मी बघण्यासाठी अलर्ट लिहितोय आणि या अलर्टमध्ये ई एन एम डिस्प्ले करूयात म्हणजे मी या अलर्टमध्ये आलो आहे का नाही म्हणजे म्हणजे जर मी त्या बटनवर क्लिक केल्यानंतर जर मला अलर्ट डिस्प्ले झाला बरोबर म्हणजेच मला त्या फंक्शनला कॉल देता आलाय मी तर व्हॅल्यू सेट करतो डिस्प्लेवरती क्लिक करतो आणि मी जी व्हॅल्यू सिलेक्ट केली ती व्हॅल्यू मला सोहमित आलेली दिसते म्हणजे मी कुठपर्यंत बरोबर आहे मी बटनवरती क्लिक करतोय बटनवर क्लिक केल्यानंतर इथपर्यंत आल्यानंतर मला ही व्हॅल्यू दिसते मी इथपर्यंत बरोबर आहे बरोबर मग आता मी एक काम करतो हा अलर्ट इथनं कट करतो आणि हा अलर्ट मी डॉट सेंड नंतर इथे देतो मी परत एकदा फाईल कंपाईल सॉरी रिएक्झिक्यूट केली आणि डिस्प्लेवरती क्लिक करतो पण मला इथे एवढा डिस्प्ले डिटेलवरती क्लिक केल्यानंतर तो अलर्ट आता इथे दिसला नाही म्हणजे प्रॉब्लेम माझ्या इथेच काहीतरी आहे क्यू आला लक्षात म्हणजे मी ट्रबल शूट कसं केलं लक्षात आलं का तुमच्या पण अशा चुका होऊ शकतात लाईव्ह सेशन मध्ये तुम्हाला चुका झालेला आता हे लक्षात आलेले आहे आणि जसं जर होत नस क्लिक होत नाही तर असं नाही का कम्प्युटर खराब आहे किंवा काही कळत नाही तर तुम्ही ट्रबल शूट करण्यासाठी अलर्ट यूज करा जावास्क्रिप्ट स्क्रिप्ट ही इंटरप्रिटर बेस्ड लँग्वेज आहे म्हणजे जर तुमची लाईन नंबर फोरपर्यंत जर कोड प्रॉपर नव्हतं तर तिथपर्यंत तुमचं अलर्ट रन होईल म्हणजे मी जसं इथं अलर्ट आधी टाकला होता तेव्हा मला अलर्ट दिसला पण तोच अलर्ट मी जेव्हा इथं पेस केला तर मला अलर्ट दिसत नव्हता म्हणजे माझं या तीन लाईनमध्ये काहीतरी तिरिअर होती मग मी तेवढाच तीन लाईन फोकस केला आणि बघितलं माझा आरे रिक्वेस्टमधला क्यू राहिला होता मी फाईल सेव्ह केली आहे परत एकदा रिफ्रेश करतोय मी व्हॅल्यू इथे सोम सेट करतो डिस्प्लेवरती क्लिक केलं मला डेटा दिसला आहे लक्षात स्लीप तुमची प्रॉपर एक्झिक्यूट झालेली आहे जो एम्प्लॉई तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे तो तुम्ही इथं सिलेक्ट करा आता अलर्ट मी हा रिमूव्ह करतो या अलर्टची गरज नाही अलर्ट मी फक्त ट्रबल शूटिंगसाठी यूज केला होता तुम्ही पण तसाच यूज करा पर मी परत एकदा रिफ्रेश करतो मी व्हॅल्यू सिलेक्ट करतो मोहन डिस्प्ले केले आता मोहनच्या जर मल्टिपल व्हॅल्यूज असतील तर काय मी एक काम करतो मोहन माझ्याकडे दुसरा पण असू शकतो त्यासाठी इन्सर्ट इन टूलाच हे व्हॅल्यू ॲडमिन मोहनच्या मोहन व्हॅल्यू ते सिलेक्ट करतो आणि मी इथे डेजिग्नेशन मी लिहितोय कोडर आणि मोहन नेम सेम ठेवलं आहे आणि आय डी लिहिले थ्री आणि सिलेक्ट स्टार फ्रॉम मोहनचे मला दोन एंट्री इथे दिसतात तशाच दोन एंट्री मला इथे पण दिसायला पाहिजे मला लक्षात तर इथे मला या दोन एंट्री दिसतात एम्प्लॉय नंबर वन एम्प्लॉय नंबर थ्री बघा हवा असेल तर आठ डेटाबेस मधला टेबल फॉर्मॅटमध्ये पण डेटा तुम्ही शो करू शकता ही होती तुमची प्रॅक्टिकलची स्लिप नंबर सिक्स पी एच पीसाठीची हाच प्रोग्राम तुम्ही बी सी एस बी सी ए कुठे काही जरी असलात तरी तुम्हाला हा समजणं जास्त महत्त्वाचं आहे ट्रबल शूट कसं कर करायचं आहे हे कळणं जास्त महत्त्वाचं आहे तुम्ही पोस्ट ग्रेड्समध्ये पण डेटाबेस बनवू शकता मायस्क्यूलमध्ये बनवू शकता बी सी एसला माय पोस्ट ग्रेस आहे बी सी एला मायस्क्यूला आहे त्यांनी काहीही फरक पडत नाही अजाक्स सगळीकडे सेम आहे तुम्ही याच पद्धतीने प्रोग्राम जर केलात एक्झिक्युशनचा सिक्वेन्स जरी असाच ठेवलात तरी तुम्हाला व्यवस्थित प्रोग्राम्स रन करता येतील नेक्स्ट टाईम आपण फाईल यूज कशी करायची पी एचमध्ये फाईल हँडलिंगचे प्रोग्राम्स त्या कसे करायचे त्याच्याच थ्रू डेटा रीड करून डिस्प्ले कसं करायचा हे बघणार आहोत तर आत्ता पुरतं हे एवढंच आहे तुम्ही हा प्रोग्राम प्रॉपर टाईप करून एक्झिक्यूट करून बघा काही एरल्स आले तर मला कमेंटमध्ये त्या एरर्स सेंड करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की तुमच्या मित्रांसोबत लाईक शेअर करा लाईक करा व्हिडिओला कमेंट करा जर तुम्हाला काही डाउट्स असतील तर ऑल द बेस्ट एक्झामसाठी थँक्यू